आपल्या प्रचारादरम्यान जनतेचा मिळालेला प्रतिसाद पाहता शहर उत्तर मतदारसंघातून आपला विजय पक्का असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहर सपाटे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहर सपाटे यांनी शहर उत्तर मतदारसंघातून सुरुवातीपासूनच प्रचाराचा धडाका लावला होता. विविध विभागात जाऊन त्यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर भर दिला. सातत्यानं मतदारांशी संवाद साधत त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करताना शहर उत्तरच्या सर्वांगीण विकासासाठी यंदा परिवर्तन घडवा असं आवाहन त्यांनी केलं होतं. पदयात्रा, होम टू होम प्रचार तसंच कॉर्नर सभा आदींच्या माध्यमातून मनोहर सपाटे यांनी मतदारांशी संपर्क साधला. सपाटे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नेतेगण यांनी उपस्थिती लावली होती. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहर सपाटे यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह मतदारसंघातील युवा वर्ग, युवती तसंच महिला वर्ग, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवादाचं नियोजन करत त्यांच्याशी हितगुज केली. आपली भूमिका पटवून देताना आता राज्यात सत्तांतर झालं पाहिजे तसंच शहर उत्तर मतदारसंघातून बदल हा झालाच पाहिजे असे विचार मांडले. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून संधी दिल्यास या मतदारसंघाचा आपण कायापालट करू अशी ग्वाही त्यांनी मतदारांना दिली. शिवाय आता शहर उत्तरमधून मिळणारा प्रतिसाद पाहता आपला विजय इथून नक्की असल्याचा दावा शहर उत्तरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहर सपाटे यांनी केला. आपल्या मतदारसंघातल्या जनतेची काळजी नाही, महापालिकेत गटबाजी करून महापालिकेचा कारभार बंद पाडला, 10 दिवसाला पाणी पुरवठा करून शहराच्या महिलांचा लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न केला, अनेक लोकांचे पाण्यावाचूनचे हाल होत आहेत, सोलापूर यासाठी बदनाम होत आहे, यामुळं अनेक प्लायफुलचा प्रश्न असेल, जेकार छातीचा प्रश्न असेल, टॅवेलचा प्रश्न असेल, अशा अनेक प्रश्नाला देशमुख साहेबांनी गेल्या 5-15 वर्षात न्याय दिला नाही, त्यामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. निगेटिव्ह वोटिंग्स आहे, निगेटिव्ह वोटिंग, निगेटिव्ह मत, प्रत्येक माणूस, प्रत्येक घर, मग भलं तो वीरशैव समाजात असेल, भलं तो पद्मशाली समाजात असेल, भलं तो कुठल्या अन्य समाजात असेल, पण प्रत्येक माणूस नाराज आहे आणि ह्या नाराजीचा फायदा मला मिळेल आणि माझ्या केलेल्या कामाचं मला निश्चितपणे जनता प्रेमाच्या मताच्या रूपातून स्वीकार करतील.